जुन्या 500 आणि 1000 नोटांद्वारे महापालिकेचा थकीत मालमत्ता करासह इतर कर भरणा करण्यासाठी येत्या 24 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. काळ्या पैशांसह चलनातील बनावट नोटांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने चलनातील 500 आणि 1000 नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील थकीत कर वसुलीसाठी जुन्या 500 आणि 1000 नोटा स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने शहरातील महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 8 कोटीहून जास्त रक्कम जमा झाली आहे. जुन्या चलनाद्वारे मनपाच्या थकीत कर भरणा करण्यासाठी 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. ही मुदत संपताच नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये कायम असलेली गर्दी आणि गैरसोय पाहता महापालिकेची कर वसुली करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीनं जुन्या 500 आणि 1000 नोटा स्वीकारण्यासाठी येत्या 24 नोव्हेंबर पर्यंतची अंतिम मुदत वाढ देण्यात आली असल्याची माहिती मनपाच्या मालमत्ता विभागाचे कर निर्धारण अधिकारी वसंत निकम यांनी दिली आहे. मनपा हद्दीतील थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टीसह इतर कर भरणा करण्यासाठी शासनाने मुदतवाढ दिल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे मनपाच्या तिजोरीत आर्थिक भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे शासनाने आज दिनांक 15/11/2016 पासून ते दिनांक 24/11/2016 पर्यंत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी रुपये 500 आणि 1000 या नोटांद्वारे स्वीकारण्यास अनुमती दिलेली आहे. तसे परिपत्रक आज सकाळी प्राप्त झालेले आहे आणि त्यानुसार वार्ड कार्यालयात कार्यवाही सुरू झालेली आहे. आमचे सर्व वार्ड अधिकारी त्यांचा स्टाफ या कामी लागलेला आहे. प्रत्येक वार्डात नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि महानगरपालिकेस भरभरून मालमत्ता कर भरावा. त्यानुसार आपले पुढील विकासाच्या कामांना हातभार लागेल, आणखी काही महत्त्वाची कामे करता येतील आणि शहराचा विकास साधता येईल.